जिमखाना क्लब व्यवस्थापनाने 2 सप्टेंबर रोजी 2 महिला आणि 1 पुरुष कर्मचाऱ्याला बेकायदेशीरित्या COVID-19 कारण दाखवून कामावरून काढून टाकले. या अन्यायाच्या विरोधात भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन जिमखाना क्लब मेनगेट येथे आंदोलन करण्यात आले. कोविडचं कारण डिले, म्हणजे माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी 1 जानेवारीला जॉईन केलं आणि मग मार्चमध्ये बंद झालं सगळं आणि मग बाकीच्या कामगारांना मे पासून बोलवायला लागले आणि मग मी त्यांना फोन केला, विचारलं, त्यांनी मेल करायला सांगितली. नारायण चव्हाण म्हणून आहेत ते, ते म्हणाले तुम्ही मेल करा, तुम्हाला कळवतो. त्याच्या आधी अभिजित आपटे म्हणून सर आहेत, त्यांनी सांगितलं की तुझं बाळ लहान आहे म्हणून तुला आम्ही बोलवत नाही, सगळ्या कामगारांना बोलवतो. आणि मग त्याच्यानंतर मग अभिजित आपटे सरांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे आपण काही हे नको करायला. मग त्याच्यानंतर मी परत फोन केला की सगळ्यांना बोलवते आणि आता सगळं चालू झालं. मी गणेशपेठेत राहते, रेड झोन तिथलं बंद झालं, म्हणजे सगळं चालू झालं होतं. तर चव्हाण सर म्हणले की तू एक काम कर, मेल कर. मी मेल केली, परत 31 तारखेला मेल केली ऑगस्टला, तरी त्यांनी काही उत्तर दिलं नाही मला. आणि मला 31 तारखेला संध्याकाळी दुपारी फोन आला की तुला तुझी गरज नाही आहे जिमखान्याला, तुझ्या सेवेची, तुला काढून टाकलंय. 4 वाजता सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, तर काही कारण काही बोलायला चान्स पण नाही दिला कोणी. यावेळी बोलताना कुचिक यांनी केंद्र व राज्य सरकार यांनी साथी रोग कायदा 1877 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि दिनांक 24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू 7 लागू झाला असून त्यात कुठल्याही कर्मचाऱ्यास किंवा कामगारास कमी करण्यास येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच सादर क्लबची आर्थिक बाजू उत्तम असून जवळजवळ 6 कोटी रुपयांची कामे अजूनही सुरू आहेत. या तथाकथित प्रथित यश संस्थेने या कामगारांचे निलंबन रद्द करावे, अन्यथा भारतीय कामगार सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिलाय. पण आपण पाहत असाल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, न्यायालय असेल, या ठिकाणी कुठल्याही संस्थेने, कुठल्याही कंपनीने, कुठल्याही कामगाराला किमान या संसर्गाच्या काळात तरी आपत्ती, राष्ट्रीय आपत्ती असताना कामावरून कमी करू नये, त्याचा पगार कमी करू नये, त्याला पगार किमान देण्यात द्या. ही परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी डेक्कन जिमखाना, म्हणजे तसं पाहिलं तर जिमखान्यावरती जे कामगार काम करत आहेत ही धार्मिक संस्था, क्लब आहे, सर्व आहे, आणि त्यांच्याकडे इतके फंड असताना याच काळामध्ये काही कामगार आमच्याकडे जास्त संख्या आहे म्हणून त्यांना कमी करायचं, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला कामगार कायदा असतो. हे आमच्यापेक्षा शहाणे आहेत असं वाटायला लागलं आहे. आणि अतिशहाणी मंडळी या ठिकाणी, या क्लबचे मेंबर सध्या जर आपण जे प्रमुख आहेत ते प्रमुख बघितलं तर ते आपल्या पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे पती आहेत, म्हणजे जे शैलेश टिळक आहेत. तर मला काही कुठल्या पक्षावरची टीका करायची नाही. या ठिकाणी डेक्कन जिमखाना जो आहे याच्यामध्ये जे अनेक वर्ष कर्मचारी काम करतात, ज्याच्यामध्ये एक महिला आहे, तिच्या पतीचं हार्टचं ऑपरेशन झालंय, अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला तिचं कुटुंब सांभाळणं आणि असे जे काही आमच्याकडे 7-8 कामगार आहेत, खूपही कामगारांची संख्या नाही, पण तुम्ही म्हणाल एवढीच कमी संख्या असताना का, परंतु त्या कामगारांच्या कुटुंबाची परिस्थिती, त्या महिलेच्या पतीची परिस्थिती किंवा अजून कुणी ते कामगार आहेत ज्यांना कमी केले त्यांची परिस्थिती पाहिली तर मला असं वाटतं हा पुणे पूर्णपणे त्यांच्यावरती जाणून बुजून परिस्थितीचा फायदा घेऊन मॅनेजमेंटने या ठिकाणी त्यांना कुठल्याही कायद्याचं बंधन नाही. मला असं म्हणणं जास्तीचे कामगार आहेत तर मग कमी करताना काय करायला लागतं? मग तुम्ही काय लॉसमध्ये आहात का? तुम्हाला प्रॉफिट नाही का? पण आता लॉस, प्रॉफिट, धंदा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन देशाच्या न्यायालयाने, राज्याच्या सरकारने, देशाच्या सरकारने तुम्हाला जे सांगितलेलं आहे की तू ह्या काळामध्ये तरी कामगारांना आधार द्या, तो आधार न देता त्यांना कमी करण्याची जी परिस्थिती या ठिकाणी मॅनेजमेंटने घेतलेली आहे. एकीकडे अनेक कोटीचं जिमखान्याचं काम या ठिकाणी चालू आहे, जिमखान्यात नवीन सभासद झालाय, एक सभासदाची मेंबरशिप साधारणतः 10 लाख रुपये, असे 40 सभासद गेल्या वर्षात झाले, म्हणजे हा नेट या ठिकाणी 4 कोटीचं उत्पादन ह्या झाले. आणि ह्या 3-4 कामगारांचा जर पगार पाहिला तर तो खूपसा पगार नाही, परंतु यांना जाणीन बुजून हे लोक आपल्याला नको आहेत आणि त्याकरता या कामगारांना या संधीचा फायदा होऊन या ठिकाणी त्यांच्यावरती ही जी शस्त्र चालवलेलं आहे याचा निषेध करण्याकरता अतिशहाणी मंडळी या सभासदात, या क्लबचे सभासद जे अतिबुद्धिवान पुणेकर आहेत ज्याला आपण समजतो,
आणि जे स्पोर्ट्समध्ये असतील अनेक योजन ते सर्व या सभा या क्लबचे सभासद आहेत. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यावर जर अशी परिस्थिती आली असती नोकरी काढण्याची तर काय परिस्थिती आली असती, आणि एखाद्या कुटुंबाची अडचण असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर हे बेकायदेशीर आहे. त्या सर्वाच्या संदर्भात मी माननीय कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार दिलेली आहे. त्याच्या संदर्भात 1-2-3 दिवसामध्ये माननीय कामगार आयुक्तांकडे त्याची हेअरिंग होईल, त्यावेळेस तर आम्ही बोलणारच. पण आता तुमच्याकडे मी या ठिकाणी जे आता तुम्ही एक छोटे स्वरूपाचं जरी आंदोलन आज वाटत असलं तरी पण हे विशाल रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. मी आता इथून आतमध्ये जाणार आहे त्यांच्या अध्यक्षांना भेटायला, आणि पहिला त्यांना विचारणार आहे की तुम्ही कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कायद्याच्या काय परिस्थितीमध्ये तुम्ही कामगारांना कमी केलं. आज जर त्याला समाधानकारक उत्तरलं तर मी त्यांना काही वेळ देणार आहे, थोडासा 2-3 दिवसाचा. त्याच्यात जर त्यांनी ह्या कामगारांना पूर्ववत कामावर घेतलं नाही तर पर्यायाने भारतीय कामगार सेना आहेच आहे, परंतु ते एकटे नाहीत. शिवसेनासारख्या बलाढ्य पक्षाची आहे, त्या ठिकाणी ते सहकृत सभासद आहेत. त्याकरता ह्या सर्व कामगारांच्या पाठीशी आम्ही आहोत. मग वेळ आली तर ह्या क्लबचं जे काही कामकाज चालतं ते संपूर्ण पुणेकरांसमोरच नव्हे तर कदाचित महाराष्ट्राच्या जनतेसमोर या क्लबमध्ये काय काय कृत्य चालतात, कसं काम चालतं, कोण काय पद्धतीचं काम करतं, हे पर्यायाने पारदर्शीपणे मला या ठिकाणी उघडं करावं लागेल आणि ती परिस्थिती आणू नये अशी माझी या ठिकाणी जाहीर विनंती आहे.